यापूर्वी आलेल्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना म्हणून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करावी यासाठी त्यामुळे एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर आपल्याला जरी नोटीस नमुना अमध्ये प्राप्त नसली तरीसुद्धा नमुना ब आणि क मध्ये आपले बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करता येतो अशा प्रकारची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. वेळेचं बंधन आहे. न्यायालयाने आपल्याला 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. शासनाने जी आपल्याला वेळ दिलेली आहे ती नोटीस 3 महिन्याच्या आत देण्याची होती. 16 सप्टेंबरचं जे नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे 3 महिने होते म्हणून 16 डिसेंबरपर्यंत ती मुदत संपते आणि या कालावधीमध्ये नोटिसा देणं आवश्यक होतं. अर्थातच या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर किंवा नोटिसा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक बांधकाम व्यावसायिक मालक वगवटादार किंवा भाडेकरी ज्यांना आपलं बांधकाम नियमित करायचं आहे त्यांनी 1 महिन्याच्या आत अर्ज करणं अभिप्रेत आहे आणि म्हणून या वेबसाईटवर सर्वांनी आपले अर्ज करणं आवश्यक आहे. मी गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये अनेक व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या ग्रुपवर पाहतो. अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अर्थात त्या प्रश्नांमधले जवळजवळ 90% प्रश्न हे निरर्थक असतात. एक त्यातला महत्त्वाचा प्रश्न दंडाच्या बाबतीत जो आहे ज्यामध्ये काही वृत्तपत्रामध्येही प्रसिद्धी देण्यात आलेली आहे आणि दंडाची रक्कम जी आहे ती जमिनीच्या किमतीच्या 20% अशा प्रकारची त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि नियमाप्रमाणे तेवढी भरणे बंधनकारक आहे. आपण शासनाकडे जेव्हा संदर्भ पाठवला त्यावेळेस आपण ज्यावेळेस बांधकाम झालेले आहे तेव्हाचे जमिनीचे दर अस्तित्वातील बांधकाम नियमित करताना वापरावे अशा प्रकारची शासनाला विनंती केली होती. मात्र शासनाने ती आपली विनंती मान्य केली नाही आणि ज्या वर्षी नमुना डमध्ये बांधकाम नियमित करण्याचे आदेश दिले जातील त्या वर्षीच्या 1 एप्रिलचे दर वापरावे अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना शासनाने दिल्या. आपण अशीही मागणी केली होती की जी बांधकामं 1 जानेवारी 2005 नंतर मात्र 2011 पर्यंतची आहे ही सुद्धा विचाराधीन घेण्यात यावी पण शासनाने ही सुद्धा आपली मागणी फेटाळलेली आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2005 पूर्वीची जी अनधिकृत बांधकामे आहेत ती नियमित करण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार सर्वांनी अर्ज करणं अपेक्षित आहे. दंडाची रक्कम जर बघितली आणि आपल्या शहराची रेडी रेकनरचे दर जर आपण पाहिले तर सर्वसाधारणपणे 10,800 ते 18,600 या दरम्यान आहेत. हे दर प्रत्येक चौरस मीटरचे आहेत म्हणजे थोडक्यात हे एका चौरस फुटासाठी साधारणपणे 1,000 ते 1,750 इतका दर एका चौरस फुटासाठी येतो. अर्थातच एवढ्या कमी रकमेमध्ये कुठली जमीन आपल्याला मिळत नाही आणि याच्या 20% इतकी रक्कम फक्त आपल्याला दंडाची भरावी लागते. अर्थात ह्या रकमा अत्यल्प जरी असल्या तरीसुद्धा चुकीचे आकडेमोड करून आणि चुकीची परिगणना करून आकडेवारी आपल्यासमोर टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. ज्या बाबी महानगरपालिकेच्या किंवा पदनिर्देशित प्राधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली शक्य आहे किंवा त्याच्या निर्णय क्षमतेमध्ये आहे ते सर्व लाभ नक्कीच नागरिकांना दिले जाऊ शकतात. मात्र ज्यावेळेस अशा प्रकारचे अधिकार नाही त्यावेळेस अशा प्रकारची अपेक्षा करणं चुकीचं असतं आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये सर्वांनी जर सहभाग घेतला तरच त्यांना आपली बांधकामे नियमित करून घेता येतील. कायद्यातील बंधनं आणि समयमर्यादा ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या तरच उच्च न्यायालयामध्ये आपल्याला न्यायनिवाड्यामध्ये काही अंशी न्याय मिळू शकतो. अन्यथा अनेक गंभीर समस्यांना सामोरं जाण्याची वेळ आपल्यावर येईल. शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचं जे प्रमाण आहे ते वाढू नये यासाठी अनेक शहरांमध्ये न्यायालयाने कठोर भूमिका नोंदवलेली आहे. यामध्ये शासनाकडे जरी आपण विनंती केली तरीसुद्धा न्यायालयीन आदेशाच्यापेक्षा वेगळे आदेश शासन स्तरावरून प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळं आपण मुदतवाढ मागणी करू. अर्थात जी बांधकामं डेलिबेटेड आहे किंवा जे बांधकामं पडलेली आहेत आणि ज्यांच्या नियमितीकरणासाठी आपण शासनाला मागणी केली होती ज्याच्यासाठी विशेष नियमावली शासनाने प्रसिद्ध केली आहे की जिला अजून अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं नाही ती नियमावली अंतिम झाल्यानंतर काही अंशी शासनाला आपण त्या प्रकरणामध्ये वेळ मागू शकतो. पण त्याबाबतही कोर्ट जे आहे ते प्रत्येक गोष्टीवर
आणि आपल्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळं माझं सर्व उल्हासनगरवासियांना आग्रहाचं सांगणं आहे की ही आपण मागून घेतलेली एक जादाची संधी आहे. 2006 ची संधी मुळात आपली हुकलेली आहे, संपलेली आहे. न्यायालयाला आपली पुढची संधी देण्याबाबत न्यायालय तेवढं आपल्याशी सहमत नाही. तरीसुद्धा हा फार मोठ्या प्रमाणात जनहिताविरुद्ध होणारी बाब असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं तोडणं हे शहरवासियांना त्रासदायक होईल ही भावना आपण माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे. काही अंशी वेळ मिळालेला जरी असला तरीसुद्धा आपल्याला पूर्ण वेळ मिळालेला नाही आणि आपण त्यामुळं या संधीचा जर फायदा घेतला नाही तर आपण कायमस्वरूपी अशा प्रकारच्या संधीपासून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारचे कायदे अनेक राज्यांनी केलेले आहेत. छत्तीसगड आहे, दिल्ली आहे, अनेक राज्यांमध्ये असे कायदे जरी केले असले तरी या कायद्यांचं अस्तित्व 1 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंत राहतं. उल्हासनगरसाठी त्या कायदा जो आहे त्याला अंतिम दिनांक नमूद नाही, मात्र याचा अर्थ न्यायालय तो पूर्णपणे चालू ठेवेल अशा प्रकारचा आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून मी आग्रहाची कळकळीची सर्वांना विनंती करतो की आपण याचा लाभ घ्या. मी एक गोष्ट स्पष्ट करेन की या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेने कर आकारणीप्रमाणे उत्पन्न वाढ व्हावी किंवा महानगरपालिकेला निधी मिळावा अशा प्रकारचा कधीही हेतू समोर ठेवलेला नाही आणि अशा प्रकारची महानगरपालिकेची अपेक्षाही नाही. पदनिर्देशित प्राधिकारी म्हणून आयुक्ताकडे जबाबदारी सोपवलेली आहे ती महानगरपालिका आयुक्त म्हणून नव्हे तर एक वेगळे प्राधिकरण म्हणून सोपवलेली आहे. त्यामुळे या पदावर भविष्यात अन्य शासकीय अधिकारी नियुक्त केले जाऊ शकतात आणि त्यांच्याकडे ही प्रक्रिया जाऊ शकते. त्यामुळे आपण या आत्ता आलेल्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जी संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज करावे. ज्या ज्यावेळेस काही अडचणी असतील त्या त्यावेळेस त्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. परंतु कुठलेही गैरसमज, गैरवाजवी प्रचार, दिशाभूल करणाऱ्या बाबी आणि आपल्या स्वतःच्या व्यवसायाच्या हेतूने केलेले प्रचार याच्यापासून सर्वांनी जपून राहावं, त्याच्यापासून सावध राहावं आणि आपल्या या मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा अशी मी पुनश्च आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.